नमस्कार, मी गृहिणी अनू। या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण छान उन्हाळा स्पेशल आंब्याचा रस बघणार आहोत। तोही एका नवीन पद्धतीने आणि जास्त भांडे न भरवता व्यवस्थित छान अशा पद्धतीने आपण रस बनवणार आहोत, म्हणजे आपला वेळही वाचेल आणि कामही छान होईल। तर अशा प्रकारे मी आंबे घेतलेले आहेत। या आंब्यांना छान धुवून घेतलेलं आहे। आता ही आंबे आपण छान सोलून घेऊया। व्यवस्थित आंबे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत। आंबे सोलताना लक्ष द्यायचं आहे की आपल्या हाताला लागणार नाही, त्या पद्धतीने आपण आंबे सोलून घ्यायचे आहे। सर्वच आंबे आपण सोलून घेऊया। तर हा रस बनवताना आपल्याला लक्ष द्यायचं आहे की आपल्याला जास्त प्रकारे कामही वाढणार नाही। आंब्याचा रस करताना खूप कटकटीचं वाटतं आणि कंटाळाही येतो। जर तुम्ही अशा पद्धतीने रस बनवला तर तुम्हाला एकदम कमी वेळात रस तयार होईल। चार आंबे मी असे सोडून घेतलेले आहेत। आता या पॉटमध्ये आपण आंबे आता शिलून घेऊया। तर आता चाकूच्या साह्याने मी याचे छोटे छोटे स्लाइस करून घेत आहे। आता आंबे जर आपण मासून घेतले, म्हणजे त्याच्या वरच्या सालीसही चोळून घेतले आणि त्यानंतर रस काढला, तर त्या गुठलंही आतमध्ये जातात। त्यानंतर पुन्हा त्या साफ कराव्या लागतात। अशा वेगवेगळ्या पद्धतीने रस बनवतात, पण मी अशा पद्धतीने बनवते आणि यामुळे कामही सोपं जातं आणि वेळही वाचतो। आता चारही आंबे मी सोलून घेतलेले आहे आणि त्याच्या ज्या आतला भाग आहे तो वेगळा करून घेतलेला आहे। इथे मी ब्लेंडरच्या साह्याने छान ब्लेंडर चालवून त्याला मासून घेतलेला आहे। आता व्यवस्थित आपले कुठल्याही प्रकारे हात न भरता आपला रस छान एकजीव झालेला आहे। त्या एकजीव झालेल्या रसामध्ये थोडीशी मी साखर टाकलेली आहे आणि पुन्हा याला छान फेटून घेतलेला आहे। व्यवस्थित ब्लेंड झाल्यानंतर हा रस अशा प्रकारे छान आपल्याला दिसेल। तुम्ही बघू शकता, कुठल्याही प्रकारे जास्त झंझट न करता आपला पटापट रस तयार झालेला आहे। आता अशा प्रकारे छान घट्ट घट्ट रस आपण वाटीमध्ये काढूया आणि सर्व करूया। तुम्हालाही हा रस आवडेलच तर तुम्ही ही ह्या रसाची रेसिपी सर्व मैत्रिणींसोबत शेअर करा। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रस बनवण्याची ही वेगळीच युनिक पद्धत तुम्हाला कशी वाटली तेही मला सांगा। तर मी आज जेवणामध्ये छान कांदा डाळ कांद्याची भाजी बनवलेली आहे आणि त्यासोबत छान कुरडईसुद्धा तळून घेतलेली आहे आणि व्यवस्थित छान ताट मांडण्याची पद्धतही मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि पोळी घेतली, भात घेतलेला आहे आणि त्याचसोबत आता आपण रस वाढून घेऊया। आणि अशा प्रकारच्या विदर्भ स्पेशल रस थाळीमध्ये अशा प्रकारे वाढून घेतलेला आहे। तुम्हाला ही थाळी कशी वाटली तेही मला सांगा आणि रस बनवण्याची पद्धतही आवडली का तेही सांगा। आणि आपली रस थाळी तयार आहे। तुम्ही कुरडईसोबत अशा प्रकारे रस लावून खाऊ शकता। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा। थँक्यू।